वाल्मीकण्णा कराड यांना पितृशोक, आज सकाळी पांगरी येथे होणार अंत्यविधी। बाबूराव कराड यांचे वयाच्या 80व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन। आज गुरुवारी सकाळी 9 वाजता पांगरी येथे होणार अंत्यविधी। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नातेवाईकांना नायब तहसीलदार बी.एल. रुपनर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द। परळी तालुक्यातील मालेवाडी येथील शेतकरी बळीराम बदने यांनी जुलैमध्ये आत्महत्या केली होती। या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। कौतुकास्पद कारवाई परळी डीबी पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे व गोविंद भताने यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या। धाडसी कारवाई पुण्यातील खून प्रकरणातील सुपारी किलर परळी शहर पोलिसांनी पकडला। नवऱ्यानेच सुपारी देऊन केला होता बायकोचा खून। शहरात नगर परिषदेने रस्ते व नाल्यांचे बोगस कामे केल्यामुळे विकास कामांसाठी आलेले करोडो रुपये पाण्यातच गेले आहेत, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहे। अनेक भागात नालीवर आणि रस्ते खाली अशा पद्धतीने बांधकाम झालेले आहे, त्यामुळे मोठ्या भागात रस्त्याचे चक्क कळे झाल्याचा भास होत होता। धार तलवार चिन्हाचे परळीत ढोल ताशांच्या गजरात स्वागत। परळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेनेस मिळालेले ढाल तलवार चिन्ह तालुक्यातील घराघरात पोहोचून शिवसेनेची ताकद वाढवणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुक प्रमुख शिवाजी शिंदे व धनंजय गीते यांनी सांगितले आहे।